केअर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पोटांचे विकार व त्यावर आयुर्वेद उपचार याबद्दल वैद्य अनिल गुंडे सर यांचे मार्गदर्शन घेणार आहोत. ते गेल्या 10 वर्षापासून नगरमध्ये प्रॅक्टिस करत आहेत, तर त्यांना आपण क्वेश्चन विचारू. पोटाचे आजार होण्याचे मुख्य कारण काय? सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जणाचं आयुष्य हे धावपळीचं होत चाललेलं आहे. यामध्ये कामाचा ताण असेल किंवा आपण ज्या ठिकाणी नोकरीला जातो त्या ठिकाणी आपल्या घरापासून किंवा शहरापासून दूर असल्यामुळं वेळ अतिशय कमी होत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं सकाळी लवकर ऑफिसला जायचं असतं. बरं, सकाळी लवकर जायचं असल्यामुळं घरी स्वयंपाक झालेला नसतो बऱ्याच वेळेस, त्यामुळं डब्बा बऱ्याच वेळेस कॅरी केला जात नाही. आणि मग जे काही आहार आहे तो कंपनीतलाच घेतला जातो, कंपनीतला असेल किंवा ऑफिसमध्ये असेल. यामध्ये असं होतं, नाश्त्याचे जे पदार्थ आहेत सध्याच्या काळामधले, यामध्ये वडा किंवा बेसनाचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ आणि सगळे जड पदार्थ पचायला, असेच पदार्थ खाण्यामध्ये येतात. मग आता भलेच वेळी जरी खाण्यात येत असतील हे पदार्थ, तरी पण हे पचनाच्या तक्रारी निर्माण करणार आहे. म्हणून सध्याच्या काळामध्ये मुख्य कारण जे आहे पोटाच्या आजाराचं, ते आंबवलेले पदार्थ, बेसनाचे पदार्थ, तळलेले पदार्थ, हे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात येतात. त्याचसोबत चायनीज नूडल्स, डेझर्ट हे जेवण झाल्यानंतर घेणं किंवा आहार म्हणून घेतला जाणं हे मुख्य कारण आढळून येत आहेत आपल्याला. पोटाचे कोणकोणते विकार जास्त प्रमाणात आढळतात? याच्यामध्ये आपण ज्यावेळेस कॅटेगरायझेशन करतो, म्हणजे लहान मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जसं की जंताचे त्रास आहेत. लहान मुलामध्ये पूर्वी असं होतं की बाबा खाण्यापिण्याच्या पद्धती ह्या नकळत आपापच पाळल्या जायच्या, पण सध्याच्या काळामध्ये ब्रेड, बिस्किट, खारी टोस्ट, चॉकलेट याचा वापर जो आहे आहारामध्ये फार मोठ्या प्रमाणात किंवा मुलांच्या खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात येतात. त्याचप्रमाणे आजकाल आपण पाहतो वाढदिवस साजरा करण्याची जी पद्धत आहे, शाळेमध्ये देखील चॉकलेट मुलांना प्रत्येकाच्या बर्थडेला चॉकलेट वाटले जातात. यामुळे मुलांच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मुलांच्या पोटामध्ये जंत निर्माण होतात आणि जंत निर्माण झाल्यानंतर त्यांना वेगवेगळे लक्षणं जसं की मुलांच्या दाताची निर्मिती व्यवस्थित न होणं, अतिशय कमी वयामध्ये केस गळणं किंवा पांढरे होणं, मुलींच्या बाबतीत पाळी लवकर येणं किंवा पाळी उशिरा येणं अशा स्वरूपाचे लक्षणं दिसून येतात. अर्थात हे आपण पोटाचेच लक्षण आहेत असं कन्सिडर करतो, त्या पद्धतीनेच ट्रीटमेंट केली जाते. आता ज्यावेळेस मोठ्या माणसाचा विचार केला जातो त्यामध्ये आम्लपित्तासारखा आजार आहे. यामध्ये आता सुरुवातीलाच आपण जे कारण सांगितले ते त्याला मुख्य कारण आहे, म्हणजे चुकीचं खाणं, त्याबरोबरच चुकीच्या वेळेस खाणं आणि त्यासोबतच पोट साफ न होणं ही एक तक्रार फार मोठ्या प्रमाणात दिसत चाललेली आहे. 2-3 वेळेस संडासला जावं लागणं, संडासमध्ये चिकटपणा असणं किंवा पोट फुगणं, पोटात गॅसेस होणं, सतत उलट्या होणं, सतत मळमळ होणं, डोकं दुखणं हे मोठ्या म्हणजे साधारणतः तरुण मुलांमध्ये पोटाचे आजार दिसून येतात. वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत पोटाच्या आजारांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये पोट साफ न होणं, आतड्यांच्या हालचालीमुळे मनानुसार स्लो होतात आणि त्यामुळं पोट व्यवस्थित साफ न होणं किंवा संडास कडक होणं अशा स्वरूपाचे लक्षण आपल्याला पोटाचे दिसून येतात. अच्छा, पोटांच्या प्रत्येक आजारासाठी पंचकर्म करणं गरजेचं असतं का? आता तुम्ही आम्लपित्त नावाचा कुठला तरी व्याधी सांगितलं, बरोबर, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं पंचकर्म केलं जातं? आता असं आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे निसर्गात आहे ते शरीरामध्ये आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे काही खऱ्या अर्थाने असं असतं की निसर्ग बदलानुसार किंवा ऊन, सूर्य उगवणं आणि मावळणं याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. आपण वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं आणि वेळेवर अन्न घेणं यामुळं आपल्या शरीरामध्ये अतिशय कमी प्रमाणात विष तयार होतं. जे काही विष तयार होतं ते लघवी वाटे, संडास वाटे आणि घामावाटे बाहेर पडत असतं दररोजच्या दररोज. पण अलीकडच्या काळात ही जी काही बदललेली लाईफस्टाईल आहे, दिनचर्या आहे, जसं की अवेळी झोपणं, अवेळी उठणं, चुकीचं खाणं, यामुळं आपल्या शरीरामध्ये विषाची निर्मिती जास्त होत चाललेली आहे. आणि विषाची निर्मिती जास्त होत चालल्यामुळे काय होतं, हे विष दररोजच्या दररोज लघवी वाटे, संडास वाटे, घामावाटे जे बाहेर पडायला पाहिजे ते त्या प्रमाणात बाहेर पडत नाही आणि मग हे विष काय होतं, अगोदर पोटामध्ये जमा होतं, पोटातून नंतर ते रक्तामध्ये सर्क्युलेट व्हायला लागतं आणि प्रत्येक पेशीमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं ते. आणि मग अशा वेळेस काय होतं, आपल्या शरीरामध्ये डिजनरेशन व्हायला लागतं, म्हणजे जसं की रक्तातलं आयर्न कमी आहे, हाडातलं कॅल्शियम कमी होणं किंवा व्हिटॅमिनची डिफिशियन्सी होणं अशा स्वरूपाची लक्षणं दिसून येतात. मग या आजारामध्ये आपल्याला पंचकर्माचा खऱ्या अर्थाने फार उपयोग होतो. म्हणजे काय तर आपण आता जसं की आम्लपित्ताचा मी सुरुवातीला उल्लेख केला, आम्लपित्तामध्ये असं होतं की मळमळणं, जळजळणं, करपड्डे करणे यामध्ये शरीरातल्या पित्ताची विकृती जास्त वाढलेली असते. यामध्ये पंचकर्मामधलं जे वमन पंचकर्म आहे ते आपण करतो. यामध्ये शरीरातलं जे काही विष आहे उलटी वाटे बाहेर काढलं जातं. त्यासोबतच कफासंबंधित जे काही लक्षणं आहेत ते देखील ह्या वमन या पंचकर्माने कमी केले जातात. आता बरेच पित्ताचे जे काही आजार आहेत किंवा जे काही पोटाचे आजार आहेत त्यामध्ये शरीरातल्या पित्ताची जी विकृती आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली असते किंवा लिव्हर संबंधात लक्षणं दिसत असतात. यामध्ये आपण विरेचन ही पंचकर्म करतो. त्यानंतर मोठ्या आतड्यासंबंधित जे पोटाचे आजार आहेत त्यामध्ये पोट फुगणं, गॅसेस होणं, गुडगुड आवाज येणं, कडक संडास होणं यामध्ये बस्ती हे पंचकर्म केलं जातं.
आता पंचकर्मामध्ये काय केलं जातं थोडक्यात की बाबा शरीराची शुद्धी करणं. शरीराची शुद्धी करणं म्हणजे काय की शरीराला कुठलाही त्रास न होता, शरीराला कुठली इजा न होता, शरीरातली जी घाण आहे ती सहजतेने शरीराच्या बाहेर काढणे. अशा स्वरूपाने ज्यावेळेस आपण शरीराची शुद्धी करतो त्यावेळेस हे पोटाचे आजार लवकर बरे होण्यास मदत होते. पोटाच्या आजारासाठी जी ट्रीटमेंट घेण्याचा जो कालावधी आहे तो कमी करण्याला आपल्याला फायदा होतो. अच्छा, आता गॉल स्टोन म्हणजे पित्ताशयामध्ये खडे होतात, बरोबर. ते पित्ताशयातले खडे आपण अभ्यंतर औषधं देऊन विरघळू शकतो की त्यासाठी पण पंचकर्म आवश्यक आहे? हां, आता पित्ताशयात खडे होण्याचे जे मुख्य कारण आहे, आता आपण जे पोटाच्या आजाराचे कारण सांगितले तेच मुख्य कारण आहे. दुसरा भाग असा की पित्ताशयात खडे आहेत हे आपल्याला काही पेशंटच्या बाबतीत असं होतं की दुपारी साधारणतः रात्री 12 ते 2 या वेळेस ज्यावेळेस पोटात दुखतं किंवा विदन होतात त्यावेळेस आपण सोनोग्राफी वगैरे केली की आपल्याला लक्षात येतं की पित्ताशयात खडे झाले. बऱ्याच पेशंटच्या बाबतीत असं असतं की दुसरेच पोटाचे लक्षणं दिसतात त्यावेळेस आपण सोनोग्राफी करतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की पित्ताशयात खडे आहेत. म्हणजे अनावधानाने सोनोग्राफी केली आपण किंवा वेगळ्याच कारणासाठी सोनोग्राफी केली आणि आपल्याला लक्षात आलं की पित्ताशयात खडे आहेत. मग हे पित्ताशयातले खडे कमी करण्यासाठी देखील आपण पोटातून औषधं देणं आणि विशिष्ट असे पंचकर्म करणं, त्यासोबतच विद्धकर्म करणं आहे किंवा विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, ह्या गोष्टी जर आपण औषधासोबत केल्या तर पित्ताशयातले खडे विरघळायला देखील मदत होते. आणि आपल्याकडे अनुभव असे आहेत की पित्ताशयातले खडे लोकांचे पडतात. अच्छा, म्हणजे गॉलस्टोनवरती विद्धकर्म चालतं? हां, विद्धकर्म चालतं इन द सेन्स असं की डायरेक्ट गॉलस्टोनसाठी नाही, परंतु त्या ज्या वेदना आहेत त्या वेदना कमी करण्यासाठी आपण विद्धकर्माचा उपयोग करतो. आणि नंतर मग वेदना कमी झाल्यानंतर आपल्याला इमर्जन्सी मॅनेज करायची नसते, आपल्याला फक्त त्या पित्तशयातले खडे विरघळायचे असतात, त्यासाठी मग नंतर आपण पोटातून औषध आणि पंचकर्म. असं विद्धकर्म आपण किडनी स्टोनचं पेन कमी होण्यासाठी करू शकतो? हां, किडनी स्टोनचं पेन कमी होण्यासाठी देखील केलं जातं. यामध्ये पायाचे जे काही आपला अंगठा आहे, अंगठ्याच्या बाजूला अभ्यंग करतात, आतल्या बाजूनी दोन्ही अंगठ्याच्या बाजूनी ज्यावेळेस आपण युद्धकर्म करतो त्यावेळेस किडनी स्टोनच्या पेशंटच्या वेदना तात्काळ कमी व्हायला आपल्याला मदत होते. सर, साधारणतः पोटाचे आजार बरे व्हायला किती दिवस लागतात, किती वेळ लागतो? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जनरली असं होतं, पोटाच्या आजाराचे जे पेशंट आहेत हे सुरुवातीला लवकर वैद्यांकडे येत असतात, बऱ्याच ठिकाणी फिरतात, बऱ्याच तपासण्या केल्या जातात आणि मग तपासण्या करून फिरून औषधे घेऊन ज्यावेळेस फरक पडत नाही त्यावेळेस पोटाचे पेशंट आयुर्वेदिक डॉक्टरांकडे येतात. ज्यावेळेस पेशंट जुनाट पोटाचा आजार घेऊन आपल्याकडे येतो त्यावेळेस पेशंट औषधं कसे घेतो, पथ्य कसे पाळतो, पंचकर्म नियमितपणे करतो का आणि सांगितलेले योगासने व्यवस्थित करतो का, याच्यावर हा वेळ डिपेंड असतो. म्हणून आमचं प्रत्येक पेशंटला सांगणं असं असतं की किती बरं होईल याच्यासाठी, म्हणजे पोटाचा आजार बरं होण्यासाठी वेळ किती लागेल असं तुम्ही विचारू नका. कृपा करून तुम्ही हे समजून घ्या की पोटाचा आजार आपला अशा पद्धतीने झालेला आहे आणि आपल्याला हे बदल करणं गरजेचं आहे, हे औषधं घेणं गरजेचं आहे, हे पंचकर्म करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही नियमितपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करत असाल तर पोटाचे आजार 15 दिवसापासून ते 6 महिन्यात बरे होतात. काही पेशंटच्या बाबतीत 9 महिने 1 वर्ष देखील लागतात. परंतु एकदा पोटाचे आजार बरे झाले आणि तुम्ही जर तुमच्या प्रकृतीनुसार लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले, ऋतूनुसार किंवा तुमच्या प्रकृतीनुसार वर्षातून एकदा शरीराची शुद्धी केली आणि नियमितपणे योगासनं प्राणायाम केले, रसायन सेवन केलं, तर पोटाच्या आजारांचा पुनरुद्भव जो आहे, म्हणजे थोडक्यात वारंवार पोटाचे आजार होण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती आपल्याला निश्चितच काढता येते. सध्याच्या काळात बरेच जण ऍसिडिटी किंवा पोट साफ होण्यासाठी विविध प्रकारच्या गोळ्या खातात, तर ते योग्य आहे का? नाही, हा फारच महत्त्वाचा आणि गरजेचा प्रश्न आहे. अलीकडच्या काळात असं होतं की पित्ताचा त्रास झाला की अँटॅसिड खाल्लं जातं, डॉक्टरनाही न विचारता त्या गोळ्या खाल्ल्या जातात किंवा पोट साफ होत नाही म्हणून बरेच बाजारात मिळणारे चूर्ण किंवा गोळ्या घेतल्या जातात. परंतु मुद्दा असा आहे, ज्यावेळेस पोट साफ होत नाही त्यावेळेस घेणारे जे औषधं असतात त्यामध्ये सोनामुखी नावाचा घटक असतो किंवा जयपाल नावाचा घटक असतो आणि हे तीव्र विरेचक आयुर्वेदामध्ये सांगितलेले. ज्यावेळेस हे तीव्र विरेचक तुम्ही घेता त्यावेळेस पोटातली जी काही ओलावा आहे तो कमी व्हायला लागतो आणि तो ओलावा कमी झाला की त्या गोळी घेतल्यानंतर किंवा ते चूर्ण घेतल्यानंतर तुमचं पोट साफ होतं. परंतु नंतर असं होतं की तुमचं सतत पोट फुगायला लागतं किंवा पोट गच्च जाणवायला लागतं. म्हणजे काय तर आतड्याची जी हालचाल प्रॉपरली व्हायला पाहिजे, एक विशिष्ट ओलावा असल्यानंतर ती हालचाल आतड्यांची कमी व्हायला लागते आणि मग पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि सतत आपलं लक्ष पोटाकडे जातं. म्हणून पोट साफ होणाऱ्या ज्या काही गोळ्या आहेत त्या तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा प्रश्न असा आहे की पित्तावरचे औषधं, तर पित्तावरचं असंच असतं, ज्यावेळेस पित्त होतं त्यावेळेस शरीराची ती रिॲक्शन अशी असते की जे नको आहे ते शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतं आणि ज्यावेळेस आपण गोळ्या घेतो पित्ताच्या त्यावेळेस काय होतं की हे पित्त कुठेतरी शरीरामध्ये जिरतं मुरतं आणि मग याचा परिणाम असा होतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ही फरशी असते, फरशीवर आपण जर ॲसिड टाकलं तर ती फरशी मऊ फरशी खरबुडी होते किंवा रफ होते, म्हणजे थोडक्यात तिथला ओलावा मऊपणा कमी होतो त्या ॲसिडमुळं. सेम तसंच पोटामध्ये होत असतं, ज्यावेळेस आपण पित्त वाढले आणि त्याच्यासाठी ते बाहेर न पडता काही अँटॅसिड वगैरे घेतो तर ते पित्त वाढलेलं रक्तामध्ये जातं आणि रक्तामधून मग ते पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं आणि त्यामुळे पूर्ण शरीरामध्ये कोरडेपणा वाढून
हाडातलं कॅल्शियम कमी होणं, आयर्न कमी होणं, व्हिटॅमिन्स कमी होणं, आणि मग शरीर एक वरून जरी चांगलं दिसत असेल तर आतून फार पोखरलेलं गेलेलं असतं. आणि म्हणून जुनाट आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये हाडं लवकर दिसणं, हाडं ठिसूळणं, मणक्याचे आजार लक्षण म्हणजे मणक्याचे लक्षणं दिसणं अशा स्वरूपाचे लक्षणं दिसतात. म्हणून मला असं वाटतं की पित्तासाठी किंवा पोट साफ होण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय विनाकारण एखादी गोळी किंवा एखादं चूर्ण खाऊ नये. धन्यवाद सर, खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही पोटांची करावरती मार्गदर्शन केलं. धन्यवाद.